बाबा नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। गणू सीताराम चौधरी। चौधरी गाव? आवार। आवार। आणि तालुका? तालुका जळगाव। तालुका जळगाव। बरं, तुम्ही आता हे प्लॉट आपण इथं मॅनजोचा परिणाम पाहण्यासाठी इथं आलो होतो, बरोबर आहे? पण इथं सोबत सोबत विद्युत सुद्धा मारलेलं होतं, ते पाहून तुम्ही म्हणलात की बा मी माझ्या शेतात मारलेलं आहे। हा, आपण हा प्लॉट मध्ये तर आपण पाहू शकतो निश्चितच पाते फुलं बोंड वाढायला सुरुवात झालेत, पण यांचाही अनुभव आपण इथं घेऊ। पण काय अनुभव आला तुम्हाला विद्युत मारल्यानंतर? विद्युत पासून असं आहे की आम्ही सोयाबीनवर मारलं। हा, सोयाबीन मला सुरुवातीला मारलं ते उंचसाठी आपण सती टाकून घेतलं, बरोबर? त्यांनी आपले हे इथले विक्रेते बंधू आहेत, त्यांनी सल्ला दिल्यामुळे तुम्ही वापरलात। त्याला आमचा माझा मुलगा आहे, त्याला सांगितलं, म्हटलं याच्यापासून मला फार अनुभव मिळाला। हा, जे उंची वाढणार होती ते एकदम साईड मध्ये झाली, म्हणजे पीक वाढीत न जाता फुटवे करत वाढत गेलं। काहीतीवर भरमसाठ काहीतीवर पीक आहे आणि माल भरपूर लागला आणि पाते फुला आलेत, फुलाचं रुपांतर शेंगात भरपूर झालं। हे झालं सोयाबीन साठी। कापसाचा काय अनुभव आला? कापसावर मारलं नाही जात, मारायचं आहे। हा सोयाबीनचा तुमचा अनुभव सांगितला, बरं, कापसावर तुम्ही मारला? मी मारलेला आहे। हा, तर मी माझ्या कापसाची अवांतर वाढ झाली होती, जवळजवळ 8 ते 9 फुटे। अरे बापरे। हा, म्हणून मी त्याच्यावरती 10 ml मारलेला आहे। 10 ml, मग तर मिरॅकल दिसत असेल, मिरॅकल। हा, त्यामुळे खूप कंट्रोल झाली आणि माल पण चांगला लागलेला आहे। हा, विद्युतचा निश्चितच हा परिणाम चांगला आहे। 10 ml याच्यासाठी मारले की त्यांची खूप मोठी हाईट झाल्यामुळं 10 ml होता ना, 27 लिटरचा पंप होता। एकरी 40 ते 50 ml डोस आहे याचा। हे विनाकारण पीक वाढीत न जाऊन देता दोन कांड्यातील अंतर जवळजवळ करत हा वाढत नेतो। येते तिकडे निकडे काय वाढीत फरक पडला काय? सेमच आहे, पण अन्न ग्रहण करण्याची कॅपॅसिटी या पिकाची वाढून देते, वरून अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी वाढतं, म्हणून तुम्हाला पाते फुलं बोंड मोठ्या प्रमाणात लागतात। फक्त मिरॅकल आहे, फक्त 40 ते 50 ml पर एकरचा डोस आहे, 5 ml पंपाला टाकून मारायचं आहे, म्हणजे अशा पाते गळी थांबते, फुलाचं रूपांतर बोंडातही होते आणि या सगळ्या गोष्टी व्हायला मदत होतात। चालते, वापरायला पाहिजे सगळेजण। चालेल, धन्यवाद।